عوام کو مزید سہولیات فراہم کرنے کی غرض سے مختلف اضلاع میں پاسپورٹ سیوا کیندر کا آغاز بھارت سرکار کی جانب سے کیا جا رہا ہے۔ اسی ضمن میں ناندیڑ، پربھنی، لاتور اور ہنگولی ضلع کے لیے ناندیڑ میں پاسپورٹ سیوا کیندر کا افتتاح آج رکن پارلیمنٹ اشوک راؤ چوہان کے ہاتھوں عمل میں آیا۔ افتتاحی تقریب میں منسٹری آف ایکسٹرنل افیئرس، محکمہ ڈاک و ضلع انتظامیہ کے افسران موجود تھے۔ تقریب سے خطاب کرتے ہوئے اشوک راؤ چوہان نے مودی حکومت پر چٹکی لی۔ اس کے علاوہ انہوں نے عازمین حج کے لیے ناندیڑ سے فلائٹ شروع کرنے کی ڈیمانڈ بھی مرکزی حکومت سے کی۔ आवश्यकता आपण केली पाहिजे, खरं म्हणजे आज रोजगार हा मोठा प्रश्न देशात, सर्वात महत्त्वाचा विषय आज देशामध्ये जो आहे तो रोजगाराचा विषय आहे। देशामध्ये जवळपास 2 कोटी रोजगार दरवर्षी मिळते असं वाटलं होतं आम्हाला, पण ते मिळत नाही। त्यामुळे केवळ परदेशात जरी गेलं तरी हरकत नाही, लोक बाहेर जरी नोकरी मिळाली तरी हरकत नाही, आणि पासपोर्ट घेऊन परदेशामध्ये नोकरी त्यांना मिळावी आणि देशामध्ये पकोडा विटण्याची वेळ येऊ नये अशी असं वाटलं आम्हाला। त्यामुळे ते परदेशात जाऊन जरी आले आणि बाहेर नोकरी जरी त्यांना मिळाली तर त्याचा फार चांगला त्याचा फायदा होईल, आणि लोकांना परदेशात जाऊन नोकरीसाठी, पर्यटनासाठी, आपल्या फॅमिलीजला भेटण्याकरता चांगला उपयोग होऊ शकतो। आणि त्यामुळे आजची ही सुविधा खऱ्या अर्थाने लोकाभिमुख प्रशासन कसं असतो, मेरा यही कहना है कि आज हज के लिए भी आप देखिए कितने लोग हज यहाँ से जाते हैं। बहुत ज़्यादातर लोग मुंबई जाते हैं, ज़्यादातर लोग औरंगाबाद जाते थे। तो ये सुविधा अगर यहाँ हो जाती है तो मुझे बिल्कुल शक नहीं है इसमें को भी बड़े पैमाने पर रिस्पांस मिलेगा और सरकार का कोई घाटा नहीं होगा। ज़्यादा से ज़्यादा लोग हज के लिए यहाँ से जा सकते हैं, ये हमारे लिए बहुत ही अच्छी बात रहेगी। हज यात्रा तो हर मुस्लिम बैठा हुआ है, उसकी एक ज़िंदगी का मकसद है कि एक बार तो हज यात्रा कर ले वो। तो मैं समझता हूँ कि हज यात्रा की सुविधा, पासपोर्ट हो गई तो पासपोर्ट लेके तो घर में तो रखना नहीं है, पासपोर्ट का यूटिलाइजेशन भी करना है। और एक बार हज के लिए हम चले जाएं तो उतना भाग्य उनको प्राप्त होगा, दुआएं लेकर वापस आ जाएंगे। तो मैं समझता हूँ ये बहुत अच्छा काम होगा।